नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. मोदींच्या लेह येथील रुग्णालयाच्या भेटीवर लष्कराने केला खुलासा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 3 जुलै रोजी अचानक लेह लडाखमध्ये जाऊन तिथल्या जवानांचे मनोधैर्य वाढवले. भारत चीन दरम्यान सुरू असलेल्या या तणावात जवानांना मानसिक मनोधैर्य देण्यासाठी भेट दिली. यावेळी त्यांनी जवानांना तुमच्या शौर्याची जाणीव संपूर्ण देशाला आहे असा विश्वासही त्यांना दिला. इतकेच नाही तर गलवान खोऱ्यात जे सैनिक जखमी झाले त्यांचीही त्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. मात्र सोशल मीडियावर या भेटीवरून मोदींना आणि भाजपला ट्रोल केलं जाऊ लागले आहे. अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दिखावा करण्यासाठी हे रुग्णालय उभे केले गेले अशा प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. यानंतर आता खुद्द लष्कराने पत्रक काढून यावर खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लडाख येथील रुग्णालयात 3 जुलैला आले होते. मात्र सोशल मीडियावर यावरून काही टीका होताना दिसते आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जे काही आरोप करण्यात येत आहेत ते दुर्दैवी आहेत असे लष्कराने म्हटले आहे. त्यामुळे लष्कराने दिलेल्या या खुलाशावरून लोक करत असलेल्या टीका आता तरी थांबतील असेच म्हणावे लागले आहे. पात्र महाराष्ट्र केसरी न्यूज आणि आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.